माजी उपाध्यक्ष 4 डिसेंबरपासून आमचा बेमुदत संप चालू आहे. हा संप आम्हाला असं वाटलं होतं की अधिवेशनानंतर 15 नागपूर अधिवेशनानंतर आमचा संप मागे होईल, पण नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या काहीच मागण्या मान्य झाल्या नाही. त्यानंतर 3 जानेवारीला आमचा आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन झालं, तिथेसुद्धा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही. जवळपास 1 महिना 12 दिवस झालेला आहे आमचं आंदोलन चालू आहे, चालूच आहे, पण सरकारला अद्यापही जाग आलेली नाही. आमच्या मागण्या एवढ्याच आहे की अंगणवाडी सेविकेला वेतन श्रेणी द्या. वेतन आमचे 26,000 रुपये अंगणवाडी सेविकेला दिले पाहिजे. मदतनीसला 20,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला 26,000 रुपये वेतन दिलं पाहिजे. एवढंच नाही तर ज्या अंगणवाडी सेविका रिटायर होणार आहेत त्या अंगणवाडी सेविकेला एक रकमी तर लाभ मिळायलाच पाहिजे, पण रिटायरनंतर तिला जगण्या इतकं तिच्या औषधासाठी, गोळ्या औषधासाठी तिला मानधनाची अर्धी, वेतनाची अर्धी रक्कम तिला मिळाली पाहिजे. आणि ज्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस आहे त्यांना लवकरात लवकर या म्हणजे संपामध्ये ज्या सहभागी झालेल्या आहेत त्या अक्षरशः आजारी आहेत, त्यांच्या जेवणाची सुद्धा अनेका सोय होत नाही आहे. तर मला सरकारला अशी विनंती आहे की आमचा जवळपास 1 महिना 12 दिवस संप चालू आहे, अद्यापही सरकारला अजून जाग आलेली आहे. आता किती दिवस आमचा संप चालू राहणार आहे, आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, पण आता आमचा आक्रोश अजून जास्त झालेला आहे. सरकार जोपर्यंत आम्हाला हे मानधन वेतन करणार नाही तोपर्यंत आमचा आक्रोश चालूच राहणार आहे.